आवाज इथून मात्र ऐकायला मिळेल, तत्पूर्वी फंबल पाहायला मिळेल, चेंडूची फेकी येईल, धावा पूर्ण केल्या जातात चित्त्याच्या चपळाईने, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, सुखदेव आणि अजय याच्या माध्यमातून दोन धावा मिळतील, दोन धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरकेल, धावसंख्या जाऊन पोहोचते 3-6 या अंकावर, 6 रन्स ऑन द बोर्ड, 6 धावा फलकावरती लागल्या जातात, गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय ऋषभ काठे, मजबूत शरीर यष्टी आपल्याला पाहायला मिळते, यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार, क्षेत्ररक्षक आहे, दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्यात आणि अपघात तर मात्र होईल, तीळ मात्र शंका नाही, गडी बाद विकेट क्रमांक 2 तंबूच्या आसऱ्याला, त्याचप्रमाणे दुसऱ्या षटकाला इथून मात्र सुरुवात होईल, प्रारंभ होईल, आरंभ होईल, तत्पूर्वी आपण जर विचार केला या स्पर्धेकरता महत्त्वाचं आणि मोलाचं योगदान दिलेलं आहे, उत्कृष्ट गोलंदाज नामदेव सोकांडे अटगाव यांच्या वतीने शूज देण्यात आलेले आहेत, मॅन ऑफ द सिरीज करता एलईडी टीव्ही आहे, दीपक पाटील वडघर यांच्या वतीने वाडेघर यांच्या वतीने विशेष सहकार्य आहे, आणि माननीय वीरेन जी चोरगे साहेब युवक काँग्रेस सरचिटणीस यांच्या वतीने सुद्धा महत्त्वाचं आणि विशेष सहकार्य असं आपल्याला पाहायला मिळतं, पहिल्या दिवशी त्यांच्याच हस्ते आपण या स्पर्धेचं उद्घाटन त्यांच्या माध्यमातून पाहिलं, वळूया मॅचकडे, धावसंख्या आहे 1 षटकाच्या अखेरीस गडीबाद झालेत ते आतापर्यंत 2, अजय कदम याचा विचार केला 3 धावांचं योगदान दिलं आतापर्यंत आणि माघारी परतलाय, त्यानंतर ऋतिक याने कोणत्याही प्रकारचं योगदान न देता इथून मात्र माघारी परतलाय, राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, यावेळी क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेकी होईल, तत्पूर्वी पंचांचं बोट आकाशात वर येताना गडीबाद, नवीन फलंदाज किशोर मुकादम, संघाचं संघनायक आपल्याला पाहायला मिळतोय, बाद झालेला फलंदाज अभिप पाटील याला पण पाहिलं, आपलं अकाउंटही ओपन न करता इथून मात्र त्याला माघारी पर किशोर मुकादम याला आता मात्र दिशा बदललेली आहे, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, दूरवर पसरलेलं क्षेत्ररक्षण आहे, शॉर्ट फाईन लेग गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक, त्यावेळेस मात्र जोरदार प्रहार, फुल अँड सक्सेसफुल, चेंडू होईल सीमेवरच्या बाहेर, गोल, षटका,
अतिशय चांगल्या पद्धतीचा फटका इथून मात्र पाहायला मिळाला. अकोटप्प्याचा चेंडू म्हणता येईल, अकोटप्प्याचा चेंडू होता. आणि ज्या पद्धतीने ज्या रडारामध्ये इथून मात्र बॅट फिरवली आणि चेंडूवरती मोर उमटली होती ती सहा धावांची. सहा धावांनी धावफलक मात्र पुढे सरकताना आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती. रॉकेट वेगाने 12 या अंकावरती जाऊन पोहोचताना गडी बाद झाले. आतापर्यंत 3 गडी गमावलेले आहेत 12 या धावसंख्येवरती. त्याच्यानंतर जर मात्र विचार केला तर आता मात्र सुखदेव यांनी आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतलेली आहे. किशोर मुकादम कशा पद्धतीने फलंदाजी करेल हे येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. जुना चेंडू मॅच बॉल पुन्हा एकदा परत आलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफ आपण पाहतोय. त्याचप्रमाणे एक स्क्वेअर लेग आहे, एक मिडविकेट आहे, दूरवर पसरलेला क्षेत्ररक्षण आहे. त्याचप्रमाणे जर विचार केला शॉर्ट फाईन लेग आहे, गल्ली रिजर्वमध्ये क्षेत्ररक्षक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आपण पाहतोय. एक कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे पंच कुणाल आणि पंच हॅरी ज्यांची कामगिरी ठरलेली आहे खूपच भारी. निर्धाव चेंडू, अप्रतिम गोलंदाजी, परफेक्ट चेंडू ज्या टप्प्यामध्ये हाताळला होता, ज्या टप्प्यावरती हाताळला होता. फलंदाजाची काहीशी थोडीशी बंबेरी उडाली कारण की बॅट आधी फिरली, चेंडू मात्र तितक्यात वेगाने निघून गेला. पुढचा चेंडू यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलंय. जर मोफत काही गोष्टी घडत असतील तर अवांतर गोष्टी का कराव्यात. याच दरम्यान पंचांचे दोन हात समांतर होताना म्हणजेच अर्थ आहे की हा चेंडू अवांतर, वाईड चेंडू, अवांतर धावणे. धावफलक मात्र पुढे सरकेल, धावसंख्या जाऊन पोचते ती 13 या अंकावरती. क्रिकेटचा अशुभ असा आकडा गणला जातो 13, 17 आणि 23 हे 3 आकडे अशुभ असे गणले जातात. पुढचा चेंडू यावेळेस मात्र छेडखानी करण्याचा प्रयत्न. चेंडू अखेरच्या क्षणी मात्र आतल्या बाजूने वळण घेतोय. चांगली गोलंदाजी इथून मात्र पाहायला मिळते. कमबॅक करतोय गोलंदाज दीप याच्या माध्यमातून. आपण जर पाहिलं ज्या टप्प्यावरती अचूक टप्प्यावरती गुडलेन स्पॉटचा अचूक वापर इथून मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुलरलेनचा चेंडू. चेंडू काही काळ हवेत आहे. एक टप्प्या अखेर चेंडूला फील्ड केलं जाईल. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकपेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावीने धावफलक मात्र पुढे सरकेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 14 या अंकावरती. 14 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. गोलंदाज तयार. या षटकातील शेवटचा चेंडू इथून मात्र मार्गस्थ केला जाईल. राईट आर्म ओवर द विकेट. यावेळेस मात्र जोरदार प्रहार केलाय. चेंडू हवेत आहे. दोन क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील पण झेल मात्र एका क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला जाईल. गडी बाद. विकेट क्रमांक 4 तंबूच्या असलेला धावसंख्या आहे फलकावरती 14 धावा. आणि कर्णधार किशोर मुकादम मात्र निराश पावलांनी इथून मात्र तंबूत परतील. फलंदाज विजय इथून मात्र मैदानामध्ये मार्गस्थ होताना मंद मंद पावलांनी आपण पाहतोय. सर विचार जर आपण केला निश्चितच भागीदारीची पार्टनरशिपची आवश्यकता होती. ती पार्टनरशिप जर आपण पाहिली तर निराशजनक कामगिरी इथून मात्र बंटी स्पोर्ट्सच्या माध्यमातून आतापर्यंत ही पार्टनरशिप पाहायला मिळते. 6 धावांवरती आतापर्यंत 2 गडी बाद झाले आणि 14 धावांवरती 1 गडी बाद झालाय असे फॉलोअप विकेटचा आपण जर विचार केला. धावसंख्या आहे 14 धावा फलकावरती आहे, 4 गडी आत्तापर्यंत बाद झालेला आहे. थोडीशी निराशजनक सुरुवात म्हणावी लागेल बंटी स्पोर्ट्स या संघाची. 6 षटकांचा सामना आहे आणि या 6 षटकामध्ये जास्तीत जास्त जर पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाचा जर विचार केला तर कालच्या दिवसामध्ये जी टोटल आहे ती 80+ सुद्धा पाहायला मिळाली. पण पहिल्या दिवसाचा जर
विचार केला तर 60 प्लस टोटल पाहायला मिळाले आणि कालच्या दिवसामध्ये 100 प्लस सुद्धा धावसंख्या उभारली गेलेली आहे। बघूया बंटी स्पोर्ट्स संघ कोणत्या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय। पोलंड सक्सेसफुल होईल का आणि होतोय। चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार। गोलंदाज चिराग बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय पुढचा चेंडू। यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न पण ज्या पद्धतीने चेंडू बॅटला स्पर्श करून वेगाने निघून गेलाय। स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे एकपेक्षा अधिक मात्र काही नाही। एका धावेने धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या अंकावरती आणि या गुणलेखक प्रसन्न आम्हाला माहिती देत आहेत की 103 धावा सुद्धा शिवा स्पोर्ट्स संघाने या नवाब स्पोर्ट्स संघाविरुद्ध केलेल्या कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाल्या। यावेळेस मात्र जोरदार प्रहार चेंडू निघून जाईल डीपेक्षा कव्हर क्षेत्रामध्ये सीमारेषे बाहेर सुंदर चौकार गुड शॉट। या चौकाराच्या सहाय्याने धावफलक इथून मात्र वेगाने पुढे सरकेल 25 या अंकावरती सिल्वर जुबली धावसंख्या इथून मात्र फलकावरती अंकित केली जाईल। 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला। चिराग माळी गोलंदाज आपण पाहतोय रानाल गावाकडनं हा खेळाडू बिलॉंग करतोय। चिराग माळी याला आपण पाहतोय। पहिल्या षटकाचा जर विचार केला 6 धावा खर्च केला त्यानंतर दीप गोलंदाज दुसरं षटक हाताळलं त्याने 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात। फलंदाज विजय आपण पाहतोय पुढचा चेंडू। यावेळेस मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज चिराग माळी झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता। चांगला प्रयत्न होता पण सूर्याची किरण कदाचित डोळ्यावरती आली असावी आणि त्या कारणास्तव झेल मात्र धरतीला दान होईल। फलंदाजाला मिळतोय मात्र जीवनदान। एका धावने धावफलक पुढे सरकेल धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या अंकावरती। 26 हा आकडा जेव्हा जेव्हा जर आपण पाहिलं 26 हा आकडा जेव्हा जेव्हा फलकावरती लागतो किंवा 26 हा आकडा जेव्हा समोर येतो तेव्हा मात्र आठवतो तो 26-11 भ्याड हल्ला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं 26 जुलैला आलेला मुंबईमधील महापूर। वळूया मॅचकडे। 26 धावा फलकावरती आहेत। सुखदेव आणि विजय हे दोन फलंदाजावरती चांगली पार्टनरशिप रचण्याचा प्रयत्न। चेंडू हवेत आहे पुल करण्याचा प्रयत्न फसलाय। झेल सुद्धा सुटलाय कारण की या झेल शक्य नव्हता। प्रयत्न केले असते तर मात्र झेल झाला असता पण मात्र चांगले प्रयत्न पाहायला मिळतात। क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून धावा मिळत आहेत ते दोन धावांनी धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय 28 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना चांगली भागीदारी रचण्याचा इथून मात्र प्रयत्न केला जातोय। सुखदेव आता मात्र जर आपण विचार केला तर 19 धावांवरती खेळताना आपण पाहतोय चांगली फलंदाजी करतोय सुखदेव आणि संघाला एक सुखद धावा देण्याचा प्रयत्न करतोय। यावेळेस मात्र पुन्हा एकदा पूल केलाय। चेंडू हवेत आहे। चेंडू झेल झाला असता पण सूर्याची प्रखर किरण मात्र डोळ्यावरती येत आहेत। कर्णधार हरीश मात्र थोडासा नाराज होतोय कारण की झेल होणं खूप गरजेचं आहे कारण की अशा फलंदाजाला आपण अशा फलंदाजाला जीवनदान देतोय की ज्याचं कामगिरी मात्र तो जोरावरती करत आहे आणि अशा खेळाडूला जर संघाला ब्रेक थ्रू जर मिळवून द्यायचं असेल तर मात्र विकेट घेणं गरजेचं आहे। पंच हॅरी यांचा इशारा येतोय ड्रिंक्स ब्रेक इथून मात्र ऑन होईल तर निश्चितच 12 खेळाडू जर कोण असतील त्यांनी वॉटर बॉटल घेऊन मैदानामध्ये जायला हरकत नाही आहेत दोन्ही संघाच्या खेळाडूंना। तत्पूर्वी वळूया एक मधुर संगीताकडे आणि त्यानंतर आपण आवाज ऐकणार आहोत।
जयदास पाटील सरांचा। तत्पूर्वी मी वळतोय, संधी देतोय आमचे डीजे जॉकी रुपेश रूप्स। हॅलो, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा। कोणी तारीख मानतो, कोणी तिथी मानतो, आम्ही फक्त शिवरायांना मानतो। जड्या छातीने सर्वांशी लढून गेला, मुठभर मावडं घेऊन सर्वांशी लढून गेला, असा एकच राजा होऊन गेला ज्याला स्वर्गात सुद्धा देवाने मुजरा केला। जय शिवराय। हंपर ट्रॉफी 2022 मध्ये मी जयदास पाटील उर्फ JD आटाळी टिटवाळा समालोचक सर्वांचं, क्रिकेट रसिकांचं आणि क्रिकेट प्रेमींचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहे। दिवस आहे 3रा, हंपर ट्रॉफी सरवली, या ठिकाणी 3 षटकांचा सामना झालेला आहे, ड्रिंक्स ब्रेक देखील झालेला आहे। धावसंख्या धावपलकर होते 26। पहिलं षटक जर पाहायला गेलं तर फक्त 7 धावा मिळालेल्या होत्या, चौथे षटक घेऊन येते। राईट आर्म राऊंड द विकेट टोलवण्याचा नक्कीच प्रयत्न होता या ठिकाणी। एक धावपळ, धावपळाची संधी देखील या ठिकाणी होती, फेकी या ठिकाणी खराब केलेली आहे। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावत आहेत, ओव्हर थ्रूच्या माध्यमातून देखील या ठिकाणी धावा मिळत आहेत। या 2 धावेवरच धावसंख्या धावपळ करत आहे, 31 धावा। पंटी स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि शिव स्पोर्ट्स यांना फलंदाजी करण्यासाठी प्राचारण केलेलं आहे। दरम्यान 3 षटकांचा सामना देखील झालेला आहे। चौथ्या षटकाचा पहिला चेंडू झालेला आहे, एक फेकी देखील या ठिकाणी खराब आली आणि एक धावपाची नक्की संधी या ठिकाणी त्यांच्यापासून गेलेली आहे आणि पंचांचा इशारा येतोय। समांतर हात म्हणजे धाव असेल अवांतर, वाईटच्या स्वरूपामध्ये धावसंख्या धावपलकर होते 32 धावा। एकदम शिव स्पोर्ट्सचा जर विचार केला तर 4 गडी त्यांचे लवकर बाद झाले, 14 वरती 4 धाव गेले, 4 गडी बाद झालेले होते आणि फलंदाज बाद। DJ कारण याला नक्कीच गडी बाद करण्यात यश आलेलं आहे। त्रिफळचित झालेला आहे गोलंदाज, फलंदाज सुखदेव सारखा मासा या ठिकाणी नक्कीच गाळा लागला आहे। चांगली सुरुवात देखील त्याने करून दिली होती। सलामीला आलेला फलंदाज तो मैदानावर तग धरून होता, पण नक्कीच करण यांनी त्याला त्रिफळचित केलं आणि तंबूच्या आश्रयाला पाठवला। डेड बॉल असेल, पहिल्या षटकाचा जर विचार केला फक्त 6 धावा आलेले होता, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा आलेल्या होत्या आणि चौथा षटक हाताळतोय तो करण। त्याला चांगलं जस ऑन साईडला मारलेला फटका, 2 क्षेत्ररक्षक नक्कीच चेंडूचा पाठलाग करतात, चांगली फेकी देखील त्या ठिकाणी गेली।
एक धावेवर समाधान मानावं लागलं, धावसंख्या धावपळकर होते 33 धावा, 5 गडी बाद धावसंख्या झालेली 33। बंटी स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या 33 धावा, 5 गडी बाद झालेले, जवळजवळ अर्धा संघ या ठिकाणी बाद झालेला आहे। आतापर्यंत आपण व्हॉइस ऑफ रोशन जे वज्रसुरीचे माझे साथी समालोचक, आतापर्यंत त्यांचा आवाज आपण ऐकला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता। 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावत येतात, अलॉंग द कार्पेटला आलेला चेंडू फेक देखील सुरेख, एक धावेवर समाधान मानावं लागेल। धावसंख्या धावपळ करत आहे 34, 5 गडी बाद झालेले आहेत। जवळजवळ अर्धा संघ जो आहे हा तंबूच्या आश्रयाला गेलेला आहे। बंटी स्पोर्ट्स या संघाचा पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहाल तर आपले हिरामन सर, केपी कुणालजी पेनकर सर अत्यंत नावाजलेले असे पंच। पुन्हा एकदा स्टेप मध्ये थोडीशी मिस्टेक होता ना गोलंदाजाच्या माध्यमातून, राईट आर्म राऊंड द विकेट, पण यश नक्कीच चांगलं आलेलं आहे कारण की जो फलंदाज या ठिकाणी सेट झालेला होता त्याला बाद करण्यास नक्कीच करणला यश आलेलं आहे। त्रिफळा चित घेतलाय, कुठं सेट होतो का नाही तेवढ्यात त्यांनी त्रिफळा चित केला, पुन्हा एकदा स्टेप आउट होतोय। फलंदाजाला काही लय सापडत नाही, गोलंदाजाला लय सापडत नाही गोलंदाजाची, नक्कीच स्टेप त्याच्या चुकतात असं वाटतं मला। पंचांकडून पुन्हा एकदा मृत बॉल घोषित केलेला आहे। धावसंख्या आतापर्यंत इथे 33 धाव झालेले आहेत आणि 5 गडी बाद झालेले आहेत बंटी स्पोर्ट्स या संघाच्या। सामनाचा जर विचार केला हा तर सामना पण पूर्णपणे 6 षटकांचा या ठिकाणी खेळला जातो, थोडा उशिरा खेळायला सुरुवात झाली आहे कारण की बरेचसे संघ आज उशिरा आलेले आहेत, त्याच्यामुळे हा सामना देखील उशिरा खेळायला सुरुवात झाली। आणि पुन्हा एकदा त्रिफळाचित डान डी गुल, अप्रतिम अशी गोलंदाजी डीजे। बिग फिश डाऊन, मोठा मासा या ठिकाणी गाळायला लागला। एक गडी एक धाव करूनच नक्कीच तो तंबूच्या आश्रयाला गेला प्रतिज्ञाने। आणि जर करणचा विचार करायला गेला तर पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर एक त्रिफळाचित झाला आणि तिसऱ्या चेंडूवर एक धाव, चौथ्या चेंडूवर एक धाव आणि पाचव्या चेंडूवर देखील त्रिफळाचित, अप्रतिम अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होताना दिसते करणच्या माध्यमातून। पुन्हा एकदा करण राईट आर्म राऊंड द विकेट, टोलावण्याचा प्रयत्न नक्की, सन्मान दिलेला आहे या ठिकाणी आणि षटक संपलेलं आहे। चांगला षटक या ठिकाणी हाताळताना दिसतोय कारण आपल्याला, कारण की दोन्ही गडी त्यांनी जे त्रिफळाचित केलेले आहेत आणि नक्कीच यश कमबॅक आपल्या संघासाठी त्याने करून दिलेलं आहे। करण याने 2 गडी बाद नक्कीच त्याला या षटकामध्ये मिळालेले आहेत, फक्त धावा दिलेल्या आहेत त्यांनी, चांगला कमबॅक आपल्याला होताना दिसतंय शिवम स्पोर्ट्स या संघाच्या। 5 धावा देऊन त्यांनी 2 गडी बाद केलेले आहेत आणि अशा प्रकारे 6 गडी बाद झालेले आहेत ते बंटी स्पोर्ट्स या संघाच्या। आणि धावसंख्या धावपळकर माझे मित्र सांगतायत, गुणसंख्या लेखक प्रसन्ना, धावसंख्या 38 धावा, सॉरी 34 धावा। आणि 5 षटकात हाताळणार आहेत गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर ऋषभ काठे, नक्कीच ऋषभचं जर कौतुक करावं तेवढं कमीच कारण की पॉवर प्लेचं षटक त्याने अगोदर हाताळलंय आणि त्याचं वैयक्तिक दुसरं षटक असेल आणि संघासाठी असेल ते 5 षटक। ऋषभ काठे अप्रतिम अशी गोलंदाजी, पेस आणि त्याच्या गोलंदाजीवर भरपूर आहे। अर्धापेक्षा जास्ती संघ हा तंबूच्या आश्रयाला गेलेला आहे आणि कुठेतरी जर या संघामध्ये कमबॅक करायचं असेल बंटी स्पोर्ट्स याला, नक्कीच या 2 षटकामध्ये
चांगला धावा या ठिकाणी त्यांना उभारावे लागतील। क्षेत्ररक्षकांचा जर विचार केला आपण पाहू शकतो स्क्वेअर लेग मिड विकेट कव्हरच्या दिशेने देखील या ठिकाणी क्षेत्ररक्षक दिसतोय। गलीला थोडा क्षेत्ररक्षक आहे, फाईन लेगला आहे, ऑनला देखील या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलेलं कर्णधाराने। दरम्यान शिवम स्पोर्ट्सचा जर विचार केला तर नक्कीच त्यांना या ठिकाणी चांगली धावसंख्या उभारावी लागणार आहे। अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला गेल्याच्या नंतर कुठेतरी नक्कीच एक थोडासा आत्मविश्वास त्यांचा कमी झालेला असेल, परंतु चांगला कमबॅक करावा लागेल त्यांना या दोन षटकामध्ये, म्हणजे येणाऱ्या उर्वरित 12 चेंडूमध्ये नक्कीच त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल। टोलावण्याचा प्रयत्न या ठिकाणी, चेंडू फळीचा संपर्क नाही आहे, पायाला लागलेला चेंडू पंचांकडे, पायचीची दाद मागताना नक्कीच पंचांनी ती दाद फेटाळलेली आहे आणि प्रहार करण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता। मिस टाईम फटका, एकही धाव मिळालेला नाही, चांगली गोलंदाजी करतो ऋषभ अप्रतिम असा त्याच्या गोलंदाजाला एक धार आहे, जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होते, कारण की कर्णधाराने विश्वास दाखवलेला आहे, दुसरं षटक देखील त्याला हाताळण्यासाठी दिलेलं आहे। ऋषभला डॉट चेंडू चौकार षटकार नाही, ते एकही धाव त्यांना नक्की मिळत नाही आहे या संघाला, कारण की 6 गडी बाद या संघाचे झालेले आहेत। अर्ध्यापेक्षा जास्त संघ तंबूच्या आश्रयाला टोलवण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने, पाहूया काय होते। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर आहेत, एक धाव पूर्ण केलेला आहे, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न नाहीच केला कारण की सर्व क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर होते। एक धावीर समाधान मानावं लागते, धावसंख्या धावपल होते 6 गडी बाद 34 धावा, सॉरी 35 धावा। ऋषभ गोलंदाजी मार्गवर, पहिला देखील ऋषभ याने चेंडू डॉट केला आणि या ठिकाणी कव्हरच्या दिशेने एकच धावी समाधान मानवलं। मोठे मोठे फटके नक्कीच खेळण्यापासून ऋषभने वंचित केलेला आहे त्या संघाला। चांगली गोलंदाजी, जवळजवळ 15 ते 20 पावलांचा त्याचा रनअप असेल। टोलावण्याचा प्रयत्न या ठिकाणी कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू, कार्पेट अलॉंग द कार्पेटने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर ट्रॅव्हल करतोय। एक धाव दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न, पाहुया फलंदाज धावबाद होतो काढ्या आणि नॉन स्ट्राइक रेंडला नक्कीच फलंदाज बाद झाला। अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार नहीं लूट लिया घर यार का, वन शॉट पंचांचरणीने पहा डोळ्यात तीक्ष्ण नजरेने या ठिकाणी फल पंचगिरी करताना आपल्याला दिसतात पंच डीजे। दोन पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी होते आणि धाव बाजवतो 7 गडी यांचे बाद झालेले आहेत। बॅट्समन नेम मयूर, मयूरला नक्कीच या ठिकाणी चांगली फलंदाजी त्यांच्या संघासाठी करून द्यावी लागेल कारण की शेवटचे फक्त आता 9 चेंडू शिल्लक असते। टोलावण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे, पंचांकडे दाद मागताना पंचांचा हात आलेला आहे वरती, लागलेला हा 8वा झटका। की बघू शकता तू चल मे आया, तू चल मे आया अशी परिस्थिती या संघाची झालेली आहे। 8 गडी बाद झालेले आहेत या संघाच्या। नक्कीच शेवटचे जे खेळाडू आहेत संघाला किती धावा उभारून देतील या तर पाहायचं आहे, कारण की चेंडू फक्त शिल्लक आहेत ते फक्त आणि फक्त 8 चेंडू। आणि 8 चेंडूमध्ये जर आपण विचार केला तर मागच्या वेळेला आपण पाकिस्तान बरोबर सामना झाला तर विराट कोहली आणि हार्दिक पांड्या फलंदाजी करत होता आणि 8 चेंडूमध्ये 28 धावांची गरज असताना देखील 28 धावा
या विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने पूर्ण केलेले होते. आपण आपला एक नक्कीच निराशाजनक कामगिरी झाली. काल इंग्लंड बरोबर आपला सामना आपण हरलो, त्याचा एकही गडी बाद करण्याला भारताला यश आले नाही आहे आणि अंतिम फेरीत इंग्लंड या संघाने प्रवेश केला. दरम्यान फलंदाजीवर आलेला निलेश चांगली गोलंदाजी होते. ऋषभची टोलवण्याचा प्रयत्न, दांडी गोल, गोलंदाजी होते पॉवरफुल, लागलेला हा नववा झटका. त्यांच्या बंगल्यासारखा नक्कीचा संघ ढासळत चाललाय, कोसळतोय. जसं काय टूचल मे आया मी सांगतोय त्याच पद्धतीने या ठिकाणी काय गोलंदाजी करतोय ऋषभच्या माध्यमातून. गावदेवी ढाब्याचे या ठिकाणी तुम्हाला नक्कीच चविष्ट आणि चवदार जेवण नक्कीच मिळेल योग्य दरामध्ये. आपण त्याचा लाभ घेऊ शकता. कोणाला भूक लागली असेल तर योग्य दरामध्ये नॉनव्हेजचं जेवण योग्य दरामध्ये मिळू शकतं. त्याचा लाभ घ्यायचा आहे कारण की आता दुपारचाही टाईम झाला आहे, जेवणाची देखील वेळ झालेली आहे. चविष्ट जेवण आपल्याला मिळू शकतं. टलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पूल करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि पंचांचा पहा इशारा येतोय. हिरामण खरकर यांची ख्याती आहे डान्सिंग हंपर म्हणून, त्यांना या ठिकाणी ओळखलं जातं. दोन्ही पाय वरती करून या ठिकाणी व्हाईट काय काय पंचांना हात व्हाईट करायला लागतात, पण यांची एक वेगळीच शैली आहे हिरामण हंपरची. दोन पाय समांतर करून व्हाईटचा इशारा देतात. तोलवण्याचा प्रयत्न चेंडू फळीचा या ठिकाणी संपर्क नाही आलेला. हा डॉट चेंडू अप्रतिम अशी गोलंदाजी केलेली आहे दोन षटकांमध्ये. दोन षटकांमध्ये किती धावा दिल्यात बघ ऋषभनी, 8 धावा देऊन 3 गडी तंबूच्या आश्रयाला त्याने पाठवली. अप्रतिम अशी गोलंदाजी, कर्णधाराला विश्वास ठेवला होता आणि त्या कर्णधाराने विश्वाला सार्थक अशी गोलंदाजी त्या ऋषभने केली. आणि नक्कीच कुठेतरी या ठिकाणी बंटी स्पोर्ट्स याला एक पत्त्यांच्या बंगल्यासारखा या ठिकाणी संघ कोसळला आणि शेवटची जोडी या ठिकाणी मैदानावर आहे आणि शेवटचं षटक देखील असेल. आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतात बंटी स्पोर्ट्ससाठी आणि किती धावा जुळत आहेत ते पाहायचं आहे. तो निलेश आणि सिद्धार्थ गोलंदाज आहे. टोलवण्याचा प्रयत्न कवरच्या दिशेने मारलेला हा चेंडू चौकार जातो का नाही पायचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर. उचलतील फेकतील, मग तत्पूर्वी दोन धावा नक्कीच पूर्ण केलेल्या आहेत. आणि या वन शॉट पुन्हा एकदा पंचांचा निर्णय आलेला, वन शॉट फक्त एकच धाव मिळेल. काय काय पंचगिरी करतात, एक एक चेंडू आणि एक एक धावेवर अशी लक्ष पंचांची ती तीक्ष्ण नजरेने या ठिकाणी आपल्याला पंचगिरी करताना दिसत आहेत ते पंच हिरामण खरकर. करण देखील दुसरं षटक हाठवतोय वैयक्तिक. टोलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये असलेला चेंडू हवेत होता काही क्षण. क्षेत्ररक्षक देखील हजर. उचलतील फेकतील, परंतु तत्पूर्वी एक धाव नक्कीच पूर्ण केलेले. धावसंख्या धावफलकावर येते 38 धाव. नक्कीच धावसंख्येला एक ब्रेक लागलेला आहे, काही धावसंख्या हलतच नाहीये, एकदम ब्रेक लागलेला आहे. कारण की गोलंदाजी केली ती शिवम स्पोर्ट्सचे ऋषभ आणि करण यांनी काय गोलंदाजी करतोय. करण देखील वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 6 षटक आणि शेवटचं षटक हाताळणार आहे. अंतिम षटक चालू, टोलवण्याचा प्रयत्न वाहूया. त्या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर नाही आहे. एक धाव काढले, दुसरी धाव काढण्याचा देखील प्रयत्न. उचलतील फेकतील, तोपर्यंत दोन धावा नक्कीच पूर्ण केलेल्या आहेत. या दोन धावेवरच संत गतीने का होईना धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावर येते 40 धावा, 40 रन्स ऑन द बोर्ड. या कदाचित दोन एक एक दोन दोन धावावरच नक्की समाधान मानतो. मोठ्या फटक्यांची खेळायची या ठिकाणी नक्कीच गरज आहे, परंतु करण जो आहे मोठे फटके खेळण्यापासून नक्कीच वंचित ठेवतो. तोलवण्याचा प्रयत्न, झेल होतो का नाही पायाचा, हवेत असलेला चेंडू
लांबी कमी होती आणि उंची थोडीशी जास्ती होती पण एकच धाव मिळते. धावसंख्या धावपळकावर झालेली 41 बंटी स्पोर्ट्स या संघाच्या आणि गडी बाद झालेले ते 9 करण राउंड द विकेट टोलवण्याचा प्रयत्न चेंडू फळेचा या ठिकाणी संपर्क नाहीये. गेलेला हा यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेलेला चेंडू डॉट आलेला चेंडू निर्धाव चेंडू. धावसंख्या झालेली 41 आणि नक्कीच विचार जर केला तर एकदम आता थोडंसं या ठिकाणी गती कमी झालेली आहे. धावसंख्येची गती कमी झालेली आहे. गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करतो कारण टोलवण्याचा प्रयत्न पाहूया काय होतंय. मोठा फटका खेळलाय चेंडू गेलाय सी मारेशे पार आलेला हा दर्जेदार षटकार. थँक यू थँक यू थँक यू व्हेरी मच. वक्रतुंड महाकायम सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुरुमेदेव सर्व कार्येषु सर्वदा. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून सर्वांचं आलेल्या माझ्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं या अप्रतिम न भूतो न भविष्यती असा क्रिकेटचा महासंग्राम सोहळा आनंदाचा गजर क्रिकेटचा याच्यासाठी केला होता अट्टास की हा दिवस गोड बाबा तो दिवस कुठल्या संघाचा गोड होईल येणारी वेळ सांगेल. अंपायर्स ट्रॉफी दिवस क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळेल. रखवासला वो मंजर भी आएगा प्यासे के पास चलकर खुद समंदर भी आएगा कि थक्कर ना बैठ हे मंजिल के मुसाफिर मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा.
धावसंख्या बंटी स्पोर्ट्स टीम ने आतापर्यंत बोर्ड वरती लावली आहे, जी मात्र 47 धावांचं लक्ष्य आहे। धावसंख्या ही छोटी आहे मात्र बंटी स्पोर्ट्स हे नाव मोठं आहे आणि त्या मोठ्या नावाला साजेशी अशी मोठी कामगिरी झाली ना तर या मॅचमध्ये दर्शकांना मजा येईल। आपण पाहूया काय घडतंय काय बिघडतंय, कारण 36 चेंडू आणि बनवायचे आहेत शिवम स्पोर्ट्स टीमला तब्बल आणि तब्बल 48 धावा। 8.00 ची सरासरी आहे या मॅचमध्ये खूप मोठा फॅक्टर असेल जो मात्र मयूर केने, कारण मागील मॅचचा विचार केला ना 2 षटकं हाताळली होती, 2 षटकांमध्ये 4 गडी बाद केले आणि तब्बल फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या। पॉवर प्लेचं षटक हाताळेल, पहिलं षटक मयूर केने हाताळेल आणि त्याच्यावरती जिम्मेदारी असेल बंटी स्पोर्ट्स संघाची। मी तर नेहमी म्हणतो की संगीत सुनकर ज्ञान नाही मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता। लोग आज भी पूछते हैं पत्थरों को क्योंकि भरोसे लायक इस दुनिया में इंसान नहीं मिलता। भरोसा दाखवलाय मयूर केने वरती। मागील पॅच मध्ये जर विचार केला तर 9 धावा खर्च केल्या होत्या, 2 षटकं हाताळली, 4 गडी बाद केले, मात्र या मॅच मध्ये तशाच प्रकारची कामगिरी करावी लागेल। ती मॅच जिथे सोडली तो फॉर्म या मॅच मध्ये तिथूनच कन्फर्ट मी तर म्हणेल जो मात्र कंटिन्यू करावा लागेल। मात्र 48 धावांचं फक्त आणि फक्त टार्गेट आहे, हार जवळ आहे, मात्र हार मंजूर नसेल बंटी स्पोर्ट्स टीमला, कारण हा संघ अनेक वर्ष व्यावसायिक क्रिकेट गाजवलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आज देखील तो क्रिकेट गाजवण्यासाठी उतरवलंय। आता मात्र या मॅचला होती सुरुवात हॅरी सर आणि त्यांच्या जोडीला आपण पाहू शकतो कुणाल पेनकर सर, हे दोन ऑफिशियल सज्ज, दोन्ही संघांना असेल खूप साऱ्या शुभेच्छा। विश यू ऑल द बेस्ट, बो द टीम शो द गुड गेम। पहिला चेंडू असेल गोलंदाजी ट्रॅकवरती असतील गोलंदाज मयूर केने आणि स्ट्रायकर एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील त्यांच्या जोडीला जितू माळी आणि करण। मॅचला होते सुरुवात, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। पहिलाच बॉल फुलटॉस होता, ऑन साईडला पिकअप स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक असतील मिडविकेट क्षेत्रामध्ये, याला तर म्हणतात एज्युकेशनल क्रिकेट, याला म्हणतात सब्जेक्टिव्ह क्रिकेट, कारण 48 धावांची फक्त आणि फक्त गरज आहे। अशा वेळी सिंगल डबल घेऊन तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकता। एखादा लूज बॉल मिळाला त्या चेंडूवरती नक्कीच मोठा फटका खेळायचा प्रयत्न असेल। सब्जेक्टिव्ह क्रिकेट एज्युकेशनल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय। जोडी आपल्याला पाहायला मिळते करण आणि जितू हे मैदानाच्या आतमध्ये, मयूर केने आपल्याला पाहायला मिळतील। पहिला चेंडू जो मात्र फुलटॉस होता, मात्र आता लय पकडावी लागेल कारण धावसंख्या फक्त आणि फक्त 48 डिफेंड करायचे। यावेळेसचा चेंडू चांगला आहे, चांगला कमबॅक आहे, सुरेख कमबॅक। 48 धावा जर डिफेंड करायचे असतील ना तर अशाच प्रकारची गोलंदाजी करणं मयूर केनेला आणि त्याच्यानंतर येणाऱ्या सगळ्या खेळाडूंना गरजेची आहे। चांगल्या दर्जाची कामगिरी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते। करणनी पहिला चेंडू जो मात्र ऑन साईडला मिडविकेटमध्ये स्टिअर केला, डीपमध्ये खेळाडू होते जिथे सिंगल मिळाली, त्यानंतर सुरेख कमबॅक मयूर केनेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेसचा चेंडू प्लॉकहोलचा वेध घेतलेला चेंडू, थर्डमॅनमध्ये क्षेत्ररक्षक होते, बीट झाले आणि फंबलनेस जी मात्र या मॅचमध्ये तुम्हाला कमी करायचे, कारण धावसंख्या ही 48 डिफेंड करायचे। मात्र इथे आपण फंबलनेस पाहिली, सिंगल मिळेल फक्त आणि फक्त आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचेल दोन्ही आकड्यावरती, 2 रन्स ऑन द बोर्ड, 2 धावा धावफलकावरती आहेत। पाहूया काय घडतंय काय बिघडतंय। स्ट्रायकर एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतील करण, ऑफ स्ट्रायकर एंडवरती असतील जितू। पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी। सेन्सिबल क्रिकेट मी नेहमी म्हणतो, वारा पाहून पाठ फिरवली पाहिजे, त्याप्रमाणे प्रत्येक चेंडूच्या मेरिटनुसार तुम्हाला खेळणं गरजेचे आहे। आतापर्यंत आपण अनेक मुहावरे पाहिले जसे की अंथरून पाहून पाय पसरवले पाहिजेत, क्रिकेटमध्ये देखील बॉल पाहून तुम्हाला खेळणं गरजेचं आहे। फाईन लेगमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण, सिंगल मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल तब्बल 3 या आकड्यावरती। 4 चेंडूंचा खेळ झालाय, पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, हा देखील 4था चेंडू आपल्याला सिंगल पाहायला मिळतोय। म्हणजे 4 चेंडू 3 धावा खर्च केल्यात मयूरने। पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग करायची असते, मात्र पॉवरफुल गोलंदाजी मागील दिवसामध्ये आपण पाहिली आणि आज देखील मयूर केनेच्या माध्यमातून पाहतोय, कारण या खेळाडूवरती खूप मोठा प्रेशर असेल। त्यानंतर किशोर असतील, किशोरवरती देखील खूप मोठा प्रेशर आहे कारण कॅप्टन आहे आणि मॅच मोठी आहे। आपण पाहू शकतो भिवंडी सिटी क्रिकेट BC4 चे नियम, नवीन फॉर्मॅट आहे, नवीन सीझन आहे आणि सीझनची सुरुवात मात्र विजयापासून।
करायचा प्रयत्न असेल. इथे वॉर शॉट डान्सिंग डाउन द विकेट, खेळलेला हा फटका स्किलिंग शॉट टेकिंग गॅप चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे, चेंडू नव्हता खास आणि फलंदाजाने दाखवली आपली क्लास. बल्लेबाज ने मारा बेहतरीन चौका. चार धावा एक्झिक्यूट केल्या जात आहेत आणि या चौकाराच्या मदतीने असंख्य धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल सात या आकड्यावरती. ज्या बेड्या पायांमध्ये होत्या बेड्या तोडून डान्सिंग डाऊन द विकेट कदम ताल केला विकेटवरती आणि संघर्षमय चार धावा एक्झिक्यूट केल्या. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट, ऑन साईडला पिकअप स्ट्रोक आहे, चेंडू एका टप्प्यावरती सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. नक्कीच या शॉटने या मॅचची आणि वन मोर इन अ रो चार धावांसाठी आउट ऑफ द पार्क चौकार. व्हेरी मच. षटक क्रमांक पहिलं समाप्त, 48 धावा डिफेंड करायच्या होत्या अशा वेळी पहिल्याच षटकामध्ये खर्च केल्यात 11 धावा. किस्मत किस्मत की बात है, आज धूप तो कल बरसात है. काल आपण पाहिली तुटवडा जो मात्र समोर फेस करत होते गोलंदाज ज्यावेळेस मयूर किनेला फलंदाज त्यावेळी धावांचा, मात्र आता बरसात झाली आहे धाव्यांची. 11 धावा ज्या मात्र खर्च केल्यात आपल्या पहिल्या षटकामध्ये, मात्र आता कमबॅक करावा लागेल. तो कमबॅक कुठला खेळाडू करून देईल? गोलंदाजी ट्रॅक वरती राहुल केने आपल्याला पाहायला मिळतील. राहुलला इथून मात्र कमबॅक करावा लागेल आपल्या टीमला. दोन्ही फलंदाज अप्रतिम कामगिरी करतात. जितूच्या माध्यमातून दोन चौकार आपल्याला पाहायला मिळाले, वैयक्तिक 9 वरती खेळत असताना दोन चौकारांच्या मदतीने आणि करण आपल्याला पाहायला मिळतील सलामीला आलेले, मात्र दोन सिंगलच्या मदतीने दोन वरती खेळत आहेत. चांगल्या दर्जाची भूमिका त्यांच्या माध्यमातून, माहिती आहे समोर खेळणार जितू आहे ना त्याच्याकडे फॉर्म आहे आणि त्याच्या खांद्यावरती आता ओझा आहे ना तो स्ट्राईक त्याच्याकडे ठेवत आहेत. यावेळेसचा फटका ऑफ साईडला, कव्हर रिझनमध्ये डीपमध्ये खेळाडू असतील उचलतील फेकतील तोपर्यंत दोन धावा कम्प्लीट. सेन्सिबल क्रिकेट ऑल्सो व्हेरी गुड हाय कॉन्टॅक्ट. हे काय झालं, दोन धावा जिथे होत्या तिथे तीन धावा खर्च केल्यात. इथं असं झालं, एक तर कर्ज बाजारी त्यात उष्णा शेजारी, इथे दोन धावा मिळायला पाहिजे होत्या तिथे मिळाल्यात या तीन धावा. ज्यावेळेस तुम्ही 48 धावा डिफेंड करत आहात ना मित्रांनो, त्यावेळेस फिल्डिंगचा जो स्टँडर्ड आहे तो अगदी हाय लागतो, मात्र इथे एक डाव लीक झाली आहे आणि दोन धावा ज्या मात्र पॅनल्टीच्या होत्या, पॅनल्टीच्या दोन धावा ॲड केल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 16 धावा धावफलकावरती. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. रिवर्सचा अटेम्प्ट होता, रिवर्सचा अटेम्प्ट म्हणजे दुधारी तलवार, लगी तो आबाद नाही तो बरबाद, मात्र बॅटीची टोप एज लागली आणि त्यानंतर थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते त्याच्या हातामध्ये चेंडू गेला. जोपर्यंत फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, लॉंग द वी चेंडूला स्टीअर केलाय, गॅप शॉट सिलेक्शन स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, चेंडू सराय सीमा पार, वार वरती केला पलटवार, चेंडू सीमा पार, धावा मिळतील चार और रन मिलेंगे चार.
नक्कीच मॅच बॉल आलाय. औसंख्य धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 21 धावा, 6 षटकांचा सामना आहे. मात्र 3 ते 4 षटकांमध्येच हा सामना संपवायचा प्रयत्न करतील. कालच्या दिवसाचा विक्रम पाहिला तर तब्बल 103 धावा याच शिवा स्पोर्ट संघाने कुठल्या होत्या आणि तो संघ पुन्हा एकदा तोच दरारा घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. जेवढी तारीफ करावी तितकी कमी, कारण जर विचार केला मागील मॅचचा, जितू माळी असतील त्यांच्या समवेत जिशांत असतील, शुभम असतील, चिराग असतील, हरीश असतील, करण असतील, सगळ्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र पहिला गडी बाद झालाय, ज्या विकेटची नितांत गरज होती तो ब्रेक थ्रू मिळवून दिला आहे गोलंदाज राहुलने. येस डीजे. आते आते बहुत देर कर दी जनाब, अब पछतावे से के होया जब चिड़िया चुग गई खेद, कारण 21 धावा बनल्यात. मात्र इथून देखील कमबॅक होऊ शकतो. नीलू आपल्याला पाहायला मिळतील इन ॲट नंबर 3, स्ट्रायकर एंडवरती असतील. ऑन स्ट्रायकर एंडवरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतील जितू. आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ना तर इथून देखील कमबॅक होऊ शकतो, कारण क्रिकेटला आपण म्हणतो की क्रिकेट इज अ गेम ऑफ अनप्रेडिक्टेबिलिटी. क्रिकेट अनिश्चितता का खेळ आहे, या हर प्रेडिक्शन फेल आहे. पाहूया प्रेडिक्शन फेल होऊ शकते का, इथे पलटवार होऊ शकतो का, कारण क्रिकेटमध्ये काही घडू शकतो. रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर खुद समंदर भी आएगा, असं मी नेहमी म्हणतो. ते वाक्य इथे या मॅचमध्ये लागू होईल का? एव्हिस पन्सनकडे अपील केली जाते, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. अपीलमध्ये एक बच्चा स्वरूपात एकदा वॅड होईल आणि धावसंख्या या एका दावेच्या मदतीने जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. 22 धाव फलकावरती आहेत. जिंदगी जिना दोस्तो असा नाही होता, बिना संघर्ष कोई महान नाही होता. जब तक ना पडे हातोडे के घाव, पत्थर भी कभी भगवान नाही होता. हातोड्याचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देखील देव पण येत नाही. मात्र इथे घनाचे घाव सोसावे लागतील, जे मात्र गोलंदाजांना. शफल होऊन खेळायचा प्रयत्न, स्लोअर वनचा वापर, फिंगर रोल केली होती चेंडूवरती आणि अशा रीतीने डॉटबॉलची होती समाप्ती आणि डॉटबॉलने होते षटकाची समाप्ती. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धाव फलकावरती चेस करत असताना 48 बनवल्यात शिवा स्पोर्ट्स संघाने तब्बल 22 आणि मात्र इथून 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. या 4 षटकांमध्ये पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. तुर्तच 2 षटकं समाप्त झाली, धावसंख्या असेल धाव फलकावरती 22. चोवीस चेंडू आणि विजयासाठी 26 धावांचं इक्वेशन आहे, रन अप बॉल इक्वेशन आहे. आणि इथून मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळलं ना तर मात्र या मॅचमध्ये अगदी वर्चस्व गाजवेल शिवा स्पोर्ट्स. पण कमबॅक करून द्यावा लागेल आणि नक्कीच मयूर केनेकडे ती ॲबिलिटी आहे. कालचा संपूर्ण दिवस या खेळाडूने गाजवला. मॅचमध्ये विचार केला तर 4 गडी बाद केले होते फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या. तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. सेकंड स्पेलमध्ये मयूर आपल्याला पाहायला मिळतील. मयूरला इथून मात्र एक विकेट टेकिंग ओव्हर टाकावी लागेल. इथे विकेटची चान्स होती, हाफ चान्स तुम्हाला कन्वर्ट करावे लागतात. अलॉंग द वी आडव्या पट्ट्याने सजवलेला क्रॉस बॅटेड फटका आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल कम्प्लीट
समीकरण आपल्याला पाहायला मिळते 23 चेंडू विजयासाठी 25 धावांची गरज आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 23 धावा धावफलकावरती आहेत. नीलू आणि नीलूच्या जोडीला जीतू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. संघर्ष करावा लागेल, संघर्षाचा शंखनाद मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल. कारण आम्ही नेहमी म्हणतो प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे, प्रयत्नार्थी परमेश्वर मिळू शकतो. तर या मॅचमध्ये तुम्हाला जिंकू का नाही शकत तुम्ही, इथे इनसाईड आउट खेळायचा प्रयत्न होता. फॉलो थ्रूमध्ये चांगल्या पद्धतीने चेंडूला जज केला आहे गोलंदाज मयूरने आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो. डॉट बॉलची होती समाप्ती, पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसरा चेंडू हा डॉट आणि अजून पाहूया किती डॉट चेंडू. प्रत्येक डॉट चेंडू मी तर म्हणेल या मॅचमध्ये थोड्या थोड्या प्रमाणात का होईना कमबॅक करून देईल पंटी स्पोर्ट्स या टीमला आणि एखादा मोठा फटका सिंगल डबल आणि मॅच जी मात्र संपूर्णपणाने आपण पाहू शकतो मोहर लावत असताना शिवासपूट आपल्याला पाहायला मिळेल. इथे पंचांकडे अपील, अजून एक डॉट बॉल, प्रेशर बिल्डअप केला जातोय, प्रेशर बिल्डअप केला जातोय. सेन्सिबल क्रिकेट खेळावा लागेल, वारा पाहून मित्रांनो पाठ फिरवावी लागेल, अंतरून पाहून पाय पसरावे लागतील. त्याप्रमाणे चेंडूच्या मेरिटनुसार प्रत्येक चेंडू हा मारण्यासाठी नसतो. अच्छी चेंडू का सम्मान, बुरी गेंदू का अपमान यालाच तर म्हणतात मित्रांनो क्रिकेट. आणि तो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहूया खेळ जातोय का शिवा स्पोर्ट्स आणि जीतू च्या माध्यमातून. यावेळेसचा फटका लन्सिंग डाऊन द विकेट आले, थोडंफार खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते सुखदेव च्या माध्यमातून थोडंफार प्रमाणात खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल आणि धावसंख्या या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. जिथे रनआउटची विकेट मिळायला पाहिजे होती तिथे सिंगल धाव कम्प्लीट झाली आहे. इथं असं झालं की भंडाऱ्याला गेले होते, आत गेले, जेवण संपलं, बाहेर आले, चप्पल देखील चोरीला गेली. जिथे विकेट मिळायला पाहिजे होती तिथे एक धाव ॲड झाली आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल अशा रीतीने 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत 4 चेंडू इकॉनॉमिकल गोलंदाजी, दोनच धावा खर्च केल्या 2 सिंगलच्या मदतीने राहुल गेनेने. पण इथे फटका चांगला आहे, वन शॉट फलंदाजच्या बॅट मधून येत आहे तगनीच्या ज्वाळा बाहेर, फेसचा गोळा षटकारासाठी आउट ऑफ द पार्क. षटकार आलाय आणि या मॅचची तर मी तर म्हणेल हवा काढली आहे षटकाराच्या मदतीने. संख्या धावफलकावरती 30 धावा आपल्याला पाहायला मिळतील, 30 धावा धावफलकावरती आहेत. पाहूया काय करतात आपल्या टीमसाठी गोलंदाज. स्लोवर वनचा वापर, गतीमध्ये परिवर्तन, पण येस आपण पाहू शकतो आउटसाईड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचे हात समांतर, धावा येतील अवांतर, अवांतरची धाव ॲड, एक्सट्रोजन ॲड होईल आणि धावसंख्या धावफलकावरती 31. आत्ता मी तर म्हणेल फक्त आणि फक्त 17 धावींची गरज आहे विजयासाठी शिवा स्पोर्ट्स या टीमला. गोलंदाज मयूर आपल्याला पाहायला मिळतील, शेवटचा चेंडू असेल. यावेळेस बॅटीची मी तर म्हणेल कडा जी मात्र लागली आहे आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशनवर जायला, ट्रेन सुटायला, धावा बनवायला आणि विकेटची पतन व्हायला वेळ एक झाली. अशा रीतीने षटक्रमांक 3 समाप्त, धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 31. मैदानाच्या आतमध्ये थोडीशी चर्चा रंगेल, डिस्कशन केले जातील, तोपर्यंत आपण आपण संधी देऊया आपल्या डीजे ऑपरेटरांना. आणि त्यांचे विपक्ष धनेश अशी असेल आणि ती मॅच मित्रांनो लंच टाईम नंतर 2 बरोबर सुरू होईल याची नोंद करून घ्यायची आहे. मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक केले जात आहेत, स्ट्रॅटेजी डिस्कस केली जाते, संपूर्ण टीमच्या माध्यमातून टीम हर्डल केला जातो, चर्चा केली जाते या मॅचला कशाप्रकारे पुन्हा एकदा पलटफेर करू शकतो. दुसरीकडे चर्चा केली जाते की कशाप्रकारे खेळावा, सिंगल डबलचा गेम करावा फलंदाजांच्या माध्यमातून. आणि मात्र धावसंख्या धावफलकावरती 31 आहे आता, मात्र समीकरण 18 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे.
आणि या 18 चेंडूंमध्ये 17 धावा चेस केल्या जातील की 18 चेंडूंमध्ये 17 धावा या डिफेंड केल्या जातील याचं धावतं वर्णन मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक वज्रेश्वरी वरून इथवर लांबचा प्रवास करून आलेत आणि समालोचन क्षेत्रामध्ये एक उभरता तारा आणि एक अप्रतिम असे समालोचक नक्कीच रोहन पाटील सरांचा आवाज आपण पुढील 3 षटकांसाठी ऐकणार आहोत धन्यवाद धन्यवाद प्रसन्न अंपायर्स ट्रॉफी 2022 मध्ये उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम यानंतर होणारा सामना SK स्पोर्ट्स आणि धनेश स्पोर्ट्स कुकसे हा लंच ब्रेक नंतर सामना होईल तत्पूर्वी या स्पर्धेकरता मॅन ऑफ द मॅचच्या सुंदरशे पारितोषिक जे आपल्या दिले प्रिंट झोन चे पंकज पवार टी शर्ट्स स्पॉन्सर्ड केलेले आहेत डॉक्टर मोरेश्वर गवळी सर व्हॉइस ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट यांच्या माध्यमातून मधुर समालोचन आपल्याला ऐकायला मिळतं थंड पेय शीतपेय ज्यांनी दिलेलं आहेत सिक्सर चे इनर केतन सेठ यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये धावा मिळत आहे त्या दोन धावांनी धावफलक मात्र पुढे सरकेल धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल ती 33 या अंकावरती 33 रन्स ऑन द बोर्ड त्यानंतर बेस्ट बॉलर करिता शूज आपण पाहतोय नामदेव सोकाडे आटगाव यांच्या वतीने शूज देण्यात आलेले आहेत मॅन ऑफ द सिरीज करता जर आपण पाहिलं तर LED TV दीपक पाटील वाडेघर यांच्या वतीने देण्यात आलेलं आहेत या स्पर्धेकरता विशेष सहकार्य वीरेन जी चोरगे युवक काँग्रेस सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने विशेष सहकार्य लाभलेलं आहे या सर्व मान्यवरांचं महानुभावांचं हार्दिक स्वागत खूप खूप धन्यवाद वळूया मॅच कडे राईट आर्म ओव्हर द विकेट जोरदार प्रहार चेंडू हवेत आहे दोन क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतील तत्पूर्वी चेंडू मात्र गुंगारा देऊन निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर सुंदर चौकार नशिबाचा चौकार म्हणावं लागेल प्रसन्न कारण की चेंडू टप्पा पडल्यानंतर प्रतीक विषय याची जरी उंची जरी असली पण त्याच्या उंचीपर्यंत हात जरी त्याने वर केला तरी हाताला सुद्धा चेंडू स्पर्श झाला नाही नशिबाच्या चौकाराने धावफलक इथून मात्र पुढे सरकेल चौकाराच्या सयाने 37 या अंकावरती आतापर्यंत जर विचार केला तर चांगली अशी धावसंख्या उभारण्यामध्ये यश आलं यश मात्र डान्सिंग ऑन द विकेट चेंडू बॅटला स्पर्श करून निघून गेलाय थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये दोन धावा मिळतील दोन धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकेल मंद पावलांनी 39 या अंकावरती पंच हॅरी जेव्हा आपल्या रंगात येतात तर मात्र वेगळाच रंग इथून मात्र पाहायला मिळतोय लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत त्यानंतर कुणाल पेंडकर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत यावेळेस मात्र फुल अँड सक्सेसफुल अँड पॉवरफुल चेंडू सीमेवरची बाहेर गोल षटकार करता फक्त आणि फक्त 3 धावांची इथून मात्र आवश्यकता आहे एकूण चेंडू शिल्लक आहेत ते 14 यावेळेस मात्र गती परिवर्तन चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र वळण घेतोय निघून जाईल चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू अखेरीस धावसंख्या इथून मात्र फलकावरती स्थिरावते 45 या अंकावरती चेंडूचा खेळ झालाय तो आतापर्यंत 5 तिसऱ्या चौथ्या षटकातील 5व्या चेंडूचा खेळ आपण पाहतोय गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती राईट आर्म ओव्हर द विकेट
या वेळेस मात्र पावलांमध्ये काहीशी चूक झालेली पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती येईल, सज्ज होईल गोलंदाजी हाताळण्याकरिता. कशा रीतीने गोलंदाजी करतो हे मात्र सुद्धा पाहावं लागेल. जर मॅचची जी पकड होती ती मात्र मजबूत केली शिवा स्पोर्ट्स संघाने. यावेळेस मात्र पल्लू स्कूप पिकअप शॉट निघून गेला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार गेम आणि विजयाच्या दिशेने आगेकूच केलेली आहे ती शिवा स्पोर्ट्स संघाने. हार्दिक अभिनंदन